महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आम्ही चिंतन करीत आहोत। आजचा पराभव भविष्यातील विजय मिळवून देणारा ठरेल असं मत शिवसेनेचे पराभूत उमेदवार सतीश सावंत यांनी व्यक्त केलंय। तसेच तालुक्यात शिवसेनेची संघटना आणखीन मजबूत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। पाहूयात काय म्हणाले सतीश सावंत। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी येण्यासाठी आज वैभवणी शिवसेना कार्यालयावर हजर आहे। सर्वांनी या ठिकाणी मनमोकळेपणे आम्ही चर्चा केली, झालेल्या पराभवावरती चर्चा करू। कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता आज जे अपयश मिळालं आहे भविष्यात आपल्याला यशाकडे घेऊन जाणारं अपयश आहे। या भागाची शिवसेनेची संघटना आहे, येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये मजबूत संघटनेची बांधणी करून दर महिन्याला 11 तारखेला वैभवडी शिवसेना तालुक्याची या ठिकाणी बैठक होईल। आज सत्तेच्या माध्यमातून जी काही विकास कामं आहेत ती विकास कामं ह्या भागामध्ये केली जातील। केंद्र राज्याच्या ज्या काही शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी ज्या योजना आहेत त्या राबवल्या जातील। भविष्यात धनशक्तीच्या दबावाखाली या ठिकाणी संघटना कोणत्याही पद्धतीने दबावाला बळी पडणार नाही अशा पद्धतीने संघटना या भागामध्ये आम्ही उभी करणार आहोत। विशेषतः या 8ही तालुक्यामध्ये वैभववाडी तालुका हा पूर्वी शिवसेनेचा कडवट बालेकिल्ला होता आणि तशाच पद्धतीने वैभववाडी तालुका कडवट बालेकिल्ला होईल। या ठिकाणी आमच्या कुठच्याही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व्यवसायावरती कुठचाही त्यांना जर त्रास द्यायचा प्रयत्न झाला प्रशासनाकडनं झाला जाणीवपूर्वक कोणी इथल्या लोकप्रतिनिधी केला तर त्याच पद्धतीत जशाच जसं उत्तर देऊन आमच्या असलेल्या कार्यकर्त्यांच्या व्यवसायाच्या आड कोण द्यायचं असेल त्या कार्यकर्त्यांच्या व्यवसायाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील। आणि म्हणून आज या भागामध्ये उद्या 11 तारखेला बैठक होऊन 11 तारखेला जबाबदारी देऊन प्रत्येकावरती गुच्छी बांधणी जी आहे ही गुच्छी बांधणी केली जाईल। सभासद नोंदणीसुद्धा सन्माननीय पक्षप्रमुखांशी चर्चा करून खासदार राऊतसाहेब यांच्याशी चर्चा करून सभासद नोंदणीसुद्धा या भागात होईल। आणि सर्वजण या ठिकाणी जुने नवे मतभेद न होता जे एका विचाराने काम करतील मला वाटतं गटातटाचे राजकारण करणारे लोक आता या शिवसेनेमध्ये राहिलेले नाही आहेत। एकजुटीने येऊन एका विचाराने काम करतील असेच लोक आता शिवसेनेमध्ये आलेले आहेत। आणि म्हणून निश्चित शिवसेना एक संकल्पने वैभववाडी तालुक्यात भविष्यात निश्चित वाढ या ठिकाणी शिवसेनेची होणार आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।